कुठून बोलताय तुम्ही? आमगाव कुंभारटोली कुठून? आमगाव कुठे आलं? कुठे? अहो कोणत्या जिल्ह्यात आलं? हे गोंदिया तालुका जिल्हा गोंदिया गोंदिया जिल्ह्यामध्ये? हो हा काय आलं व्यवस्थित सांगा। हो सर, 2021 ची घटना आहे सर. इथं एक बनिया हे एकटेच घरचा आणि बाकीचे उडिया समाजामधून कोष्टी आहेत. तर मी इथं एक घर बांधला, छोटीशी रूम काढली, तर त्यासाठी म्हणून आमच्या मोहल्ल्यामध्ये मार जातीची बाई नको पाहिजे म्हणून खूप अत्याचार करतात, धावून धावून मारतात मला घर बांधला तेव्हापासून. मग आता 2021 ला अजून मारपीट केला सर, दिवसभर बेसुद्ध पडून राहिली. रिपोर्ट केल्यावरही पोलीस म्हणतात मारलं तर काय झालं, मारू द्या, त्यांचं काही करू नका, त्यांना काही बोलायचं नाही, तुम्हाला अटक करतो म्हणतात. वेळोवेळी कोणत्या जातीच्या आहेत? टिकून बी आहे, मी महार आहे. अच्छा, मराठा समाजाचे लोक मारहाण करतात तुम्हाला? हो ती कुणबी आहे सर. मराठा म्हणाव का त्यांना? ते कसं सांगू शकतो ना, त्यांचे दाखले बघायला लागतील. नाही, इकडचे खेडेगावातले कुणबी आहे ते. अच्छा, तुमचं हे एकट्यांचंच घर आहे का तिथे? नाही, इथं तर पूर्ण वस्तीच आहे सर ना. आमच्याच वस्तीमध्ये हे लोक येऊन बसून गेले. तिथे बौद्ध लोकांची वस्ती आहे की तुमचं एकट्यांचंच घर आहे? नाही तर मी हे साईडला आहेत ना आपले लोक. मग ते तुम्हाला मदत करायला येत नाही का? घोडभर दारूचा नुकसान नाही करत ना सर ते. तुम्हाला मदत करायला येत नाही का ते? नाही. अच्छा, पोलीस तक्रार केली ते काय म्हणतात? जाऊ द्या म्हणतात. आता सारखं सारखं घर बांधलं तेव्हापासून मारपीट मारपीटच करतात सर. आणि पोलीस म्हणतात की जाऊ द्या, सोडा, त्यांना काही म्हणायचं नाही. अजूनही अत्याचार करणं सुरूच आहे, त्यांचा पैसे घेऊन शांत होणं सुरूच आहे. आणि मी अत्याचार सहन करते हे माझं सुरूच आहे सर. तुमचं नाव काय? सरस्वती भाऊराव वासनिक. सरस्वती भावनिक काय? भाऊराव वासनिक. भाऊराव भाऊराव वासनिक. हो ठीक आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये कुठले गाव? आमगाव. खामगाव की आमगाव? आमगाव म्हणजे इथे कुंभारटोली आहे रेल्वे स्टेशन जवळ. अच्छा, रेल्वे स्टेशन जवळच आहे कुंभारटोली. गोंदिया जिल्ह्यामध्ये? हो. कोणतं स्टेशन येत? एक बुधमा येतो, त्याच्यानंतर आमगावच येतो सर. अच्छा अच्छा, ठीक आहे. आम्ही शक्य तेवढी मदत करू तुम्हाला. हो हो ठीक आहे ठीक आहे, चालेल चालेल. आम्ही आमच्या पद्धतीने बातमी ऐकली तर म्हणलं सरांना भेटून जाते. तुमच्या घरामध्ये कोणी असं मुलगा किंवा मुलगी नाही जिच्या सोबत? नाही सर, मी एकटीच आहे. एकटीच आहेत का तुम्ही? तुम्ही काय करता? मी आधी अंगणवाडी सेविका होती, आता रिटायर झाली सर. अच्छा अच्छा, चालेल चालेल, ठीक आहे. तुमचा आवाज आम्ही आपल्या आंबेडकरी नेत्यांपर्यंत पोहोचवतो. हो सर, बातमी लावतो तुमची. हो सर, मला मदत करा सर, खूपच माझ्यावर अत्याचार करतात. घर जाडला, कपडे जाडले, दरवाजे जाडले, ताला तोडला, कॅसेट होत्या त्या पण नेला, सीडी केली होती ती पण नेली, म्हणजे सबूत मिटवण्यासाठी म्हणून. अच्छा, कोणत्या कारणास्तव ते तुम्हाला त्रास देतात? जमिनीचा वाद आहे? इथे महार नको पाहिजे. आमचा ओबीसी मोहल्ला आहे इथे, आपण 5-7 घरचे ओबीसी आहोत. इथेही महार आली तर त्यासाठी म्हणून आमच्या मोहल्ल्यातही महार नको पाहिजे. अच्छा, असं त्यांचं म्हणणं आहे. हो सर, ठीक आहे. कोण जो त्रास वगैरे देतो त्याचं नाव काय आहे? नारायण छित्तरका आणि त्याचा मुलगा आहे पुरुषोत्तम छित्तरका. अच्छा, हे लोकांना सुपाऱ्या देतात सर. तेवढ्या कोरोना पिरियड मध्ये मी या रेल्वेच्या जवळून जाणाऱ्या येणाऱ्या रात्री अपरात्री मोटार सायकली जातात, जीप जातात, त्यांच्या आधारानं रेल्वे स्टेशनवर इथं गेटवर बसून राहिली सर 5-6 महिने.
अच्छा ठीक आहे, आता आम्ही आमच्या पद्धतीने तुमची बातमी लावतो, प्रकाशित करतो, आंबेडकरी नेत्यांपर्यंत आम्ही तुमचा आवाज पोहोचवण्याचं काम आणि करतो. इथं एक आहे सर, तो योगेश रामटेके म्हणून, त्यांच्याकडून पैसे खातो आणि मला म्हणतो की कशाला करता त्यांच्या तक्रारी, बाजूला व्हा, बाबासाहेब म्हणाले की अत्याचार केला तर सहन करून टाकायचा, त्यांच्या तक्रारी नाही करायची या, असा म्हणतो सर. आणि त्याच्या बहिणीनं जेव्हा बोपटेच्या बरोबर अफेअर केला तर आपण स्वतः त्यांच्याशी 40,000 रुपये घेतले, पोलीस मध्ये अट्रॉसिटी गुन्हा दाखल करतो म्हणून भीती दाखवून. आणि मला उलटा सांगतो सर की तुम्ही तक्रार मागे घ्या म्हणून. म्हणजे बौद्ध लोकच तिथे बौद्धांच्या विरोधात आहेत आणि समोरच्या लोकांच्याकडून पैसे खाण्याचं काम करतात अॅट्रॉसिटीची भीती दाखवून. हो सर, ते गुन्हे तो दाबून ठेवून देतो पोलिसांची मदत घेऊन. ठीक आहे, त्याचं नाव काय? योगेश रामटेके, योगेश तो दुसऱ्या रामटेके. टोलीवर राहतो सर, मी या बाजूला राहते आणि तो न, न, त्या बाजूला राहतो डाक बंगला टोलीवर. तुमचं व्हॉट्सअप आहे तुमच्याकडे? अ व्हॉट्सअप चालवता का तुम्ही? हो हा, मग मला या नंबरला व्हॉट्सअपला तुमचा एक फोटो पाठवून द्या, तुमचे संपूर्ण नाव, माहिती, जिल्हा, हे सर्व मला माहिती जरा पाठवून द्या. काय काय म्हणलं तुम्ही, तुमचा एक फोटो पाठवा. थांबा लिहू द्या मला फोटो. हा, तुमचं नाव पूर्ण पाठवा, तुमचा जिल्हा, तालुका, गाव. जिल्हा आणि गाव. हा, तुम्ही कुठे राहता ते पाठवून द्या ना, आम्हाला कसं समजणार. हो सर, आणि समोरच्या जो त्रास देतो त्या व्यक्तीचं नाव सुद्धा पाठवून द्या. मारपीट करणारीचं नाव, हा, त्यांचं पण नाव पाठवून द्या मला. मारपीट करणारी ही सुनीता शेंडे आहे सर. हा, ते पाठवून द्या मला सर्व व्हॉट्सअपला. हो, उद्या पाठवलं तर चालते, आता पाठवून द्या लगेच मला. ते मला नाही करता येत ना सर, माझ्या भाच्याला म्हणेन मी तिकडे जाऊन. ठीक आहे ठीक आहे, चालेल, उद्या पाठवा. हो.